एजुकेशनल आइकॉन 2022 पुरस्कार विजय कुमार माने बहादुरवाड़ी। वाळवा तालुक्यातील बहादुरवाड़ी येथील विजय कुमार माने हे एक हाडाचे शिक्षक। त्यांची काम करण्याची पद्धत सर्वांपेक्षा थोडी वेगळीच। एक आदर्श शिक्षक कसा असावा याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे विजय कुमार आनंदराव माने होय। बहादुरवाडीच्या विजय कुमार माने यांचा 22 मे 1977 साली जन्म झाला। घरची परिस्थिती बेताचीच असताना वडील कैलासवासी आनंदराव माने व आई कैलासवासी विमल माने यांनी विजय कुमार माने यांचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले। त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा कारवे येथे झाले तर माध्यमिक शिक्षण बहादुरवाडी विद्यालय बहादुरवाडी येथे झाले। उच्च माध्यमिक शिक्षण श्री महाविद्यालय वारणानगर येथे झाले। आर्ट्स अँड कॉलेज येथे त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले। विलिंगडन कॉलेज सांगली येथे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले। बाळासाहेब माने अध्यापक विद्यालय रुकडी येथे बीएड शिक्षण पूर्ण केले। नाशिक विद्यापीठ येथे त्यांनी योग शिक्षणाचे धडे गिरवले। इस्लामपूर येथील जनता विद्यालयात सध्या ते मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत। शिक्षक म्हणून त्यांनी 19 वर्षे ज्ञानदानाचे काम केले आहे। मराठा शिक्षण संस्थेत सचिव या पदावर ते कार्यरत आहेत। आनंद बहुउद्देशीय संस्थेचे ते संस्थापक अध्यक्षही आहेत। तसेच ज्योतिर्लिंग चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव म्हणूनही काम पाहत आहेत। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे वाळवा तालुका अध्यक्ष म्हणून गेली 15 वर्षे ते काम पाहत आहेत। संघटनेत केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना परिषदेचे सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणून गेली 5 वर्षे जबाबदारी देण्यात आली आहे। महाराष्ट्रातील शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत। सन 2000 ते 2005 या कालखंडात बहादुरवाडी विकास सोसायटीचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे। सन 2013 ते 2018 या काळात त्यांनी शिवाजी केन प्रोसेस चिराळ्याचे संचालक पदही भूषवले आहे। माजी आमदार भगवानराव साळुंके यांच्या नेतृत्वाखाली मराठी शाळा वाचवा आंदोलनात त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे। वाचन लेखन गायनाची त्यांना विशेष आवड आहे। शिक्षक आमदार म्हणून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची त्यांची इच्छा आहे। त्यांच्या या कार्याचा विचार करून स्वराज्य मराठी न्यूज चॅनेल आणि ग्रुप ऑफ मीडिया यांच्या वतीने त्यांना या वर्षीचा एज्युकेशनल आयकॉन 2022 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे।